जीएसटी नोटाबंदीचा फटका जसा सर्वसामान्यांना बसलाय तसाच व्यापार उद्योगालाही बसलाय. अगदी दिवाळ सणापर्यंत याचा परिणाम कायम राहिला. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या नव्या व्यापाराची सुरुवातही काहीशी निरुत्साही झाली. वर्षभरापूर्वी दिवाळीनंतर नोटबंदी जाहीर झाली होती. त्याचा परिणाम सोने खरेदीवर झाला. वर्षभर सराफा बाजारावर त्याचा परिणाम राहिला. अगदी धनत्रयोदशीपर्यंत हे चित्र कायम होतं. यामुळे आता सोनं आयात देखील निम्म्यानं घटणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. दिवाळीतील चार दिवस सराफा बाजाराला तेजी असली तरी बाजार निम्म्यानं घटलाय. चार साल और पांच साल की तुलना में कम से कम 50% गिरावट कम हो चुकी है इस साल. लेकिन रिजल्ट 50% है से कम ही है, पर लोग अभी आ रहे हैं धीरे धीरे, तो लग रहा है कि थोड़ा रेपुटेशन बढ़ेगा आगे के लिए. जीएसटी आणि नोटाबंदीनं यंदाच्या दिवाळीत बाजारात नव्या मालाची कमतरता जाणवतीये. क्रयशक्ती कमी झाल्यानं गेल्या दशकातील दिवाळीच्या तुलनेत यंदा सोन्याची मागणीही फारच कमी झालीय. जीएसटी लागल्यापासून हा फरक प्रत्येक ठिकाणी काय आहे, गव्हर्नमेंटने जरी सांगितलं की रेट कमी होणार तसं काही नाही झालेलं. प्रत्येक ठिकाणी थोडाफार रेट वाढलेलाच दिसतो. कमी झालेले प्रकार एखाद दोन म्हणजे हजारातून एखाद दोन प्रकार जिकडे कमी झालेले, बाकी सगळीकडे वाढलेले. त्यामुळे त्याच्यात फरक काही नाही, उलट खर्च वाढलाच आहे. यंदा किरकोळ तसंच घाऊक बाजाराच्या तुलनेत सध्या ऑनलाईन शॉपिंगकडे ग्राहकांचा कल अधिक पाहायला मिळाला. मात्र सोने बाजारात आजही थेट खरेदीला पसंती जास्त आहे. जीएसटी आणि नोटाबंदीनं सराफा बाजाराची लकाकी लुप्त झाली असली तरी अजून 2 ते 3 वर्षात हळूहळू सराफा बाजार तेजीत येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.